संभाजीनगरच्या समर्थनार्थ आज स्वप्नपूर्ती मोर्चा काढताय, मात्र पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये. पोलिसांचा पोचपाटा पाहायला मिळतोय आणि जलील यांना टुरिस्ट तोड देण्यासाठी तुमचं आंदोलन आहे असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झालं, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु या ठिकाणचे काय नतद्रष्टी लोक, दळबद्री लोक आमच्या राजाला विरोध करतायत. ह्याच मातीत राहायचं, इथंच खायचं, इथल्याच मातीची गद्दारी करायची. वास्तविक पाहता इथला जो खासदार आहे त्यांनी देशद्रोह केलाय, राजद्रोह केलाय. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध केलाय, याचाच अर्थ त्यांनी राजद्रोह केलाय. आणि अशा देशद्रोही माणसावर खटले दाखल करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ महाराष्ट्र निर्माण सेनेचा मोर्चा काढलेला आहे. पोलीस प्रशासनाकडे आम्ही रितसर त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं की 27 मार्चपर्यंत तुमचं जे जे काय म्हणणं आहे ते विभागीय आयुक्ताकडे येऊन मांडा, तेच आम्ही करतोय. आता विभागीय आयुक्तांना जाऊन भेटून ते म्हणणं मांडतोय. सरकारनेच आम्हाला बोलवलं आहे भेटायला, आम्ही भेटायला चाललोय. मोर्चाच्या माध्यमातून चाललोय. देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होईल का नाही माहित नाही, मात्र तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात पोलीस नाही. गुन्हे असे गुन्हे दाखल करायला आम्ही भीक घालत नाही. किती गुन्हे दाखल होऊ द्या. या ठिकाणी जे लोक आमच्या राजाला विरोध करतात त्या लोकांना जर हे पोलीस सोडत असतील तर आमच्यावर गुन्हे दाखल होते, आम्हाला काही फरक पडत नाही. वातावरण आपल्या गावात काय वातावरण खराब करतात, वातावरण खराब करतात ना, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना. वातावरण तर गेले 10-15 दिवस झालं ते लोक खराब करतात. या ठिकाणी केंद्र सरकारनी राज्य सरकारनी रितसर कायद्यानुसार या शहराचं नाव बदललं, आमच्या राजांचं नाव दिलं, छत्रपती संभाजीनगर हे नाव झालं. वर्षानुवर्षाची असलेली आमची स्वप्नपूर्ती झाली. मग विरोध कोण करतंय? जे लोक विरोध करतात ना तेच कायदा व सुव्यवस्था बिघडवतात. त्या लोकांना इथं राहायचा देखील अधिकार नाही, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. या ठिकाणी आम्ही रितसर आज सनदशीर मार्गाने मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मागणी करतोय की ज्यांनी आमच्या राजाच्या नावाला विरोध केला, आमच्या राजाच्या नावाला विरोध म्हणजे सरळ सरळ हा देशद्रोह आहे. देशद्रोहाअंतर्गत त्यांच्यावर खटले दाखल करावेत, अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना याच्यापेक्षाही नंतर तीव्र आंदोलन करेल. नाही, मोर्चाची परवानगी काय? आमच्या राजाच्या समर्थनात जायला आम्हाला परवानगीची काय गरज आहे? आम्ही काय दुसरा कसला मोर्चा काढतोय काय? या ठिकाणी आमच्या राजाच्या नावाला ज्यांनी विरोध केलाय त्यांचा निषेध, आणि आमच्या राजाचं नाव या गावाला दिलंय म्हणून त्याच्या समर्थनार्थ हा मोर्चा आहे. त्यामुळे राजाच्या समर्थनार्थ मोर्चा काढायला परवानगीची गरज नाही.